सनातनला चिरडू पाहणाऱ्या पुरोगाम्यांचा भगवान महाराज कोकरे अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ रत्नागिरी जिल्हा. आज या सातारा जिल्ह्यामध्ये समस्त करंजे ग्रामस्थ आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनाने आज सुधन्वा गोंधळेकरांच्या समर्थनार्थ आणि सनातनवरच्या बंदीच्या निषेधार्थ हा जो मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाला एक प्रतिनिधी म्हणून वारकरी संप्रदायाचा मी या ठिकाणी उपस्थित होतो. आज महाराष्ट्रामध्ये जे सर्व षडयंत्र चाललं हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात याला पहिल्यांदा मी या षडयंत्र रचणाऱ्यांचा जाहीर निषेध करतो वारकरी संप्रदायाच्या वतीने. आणि सनातन संस्था आणि सुधन्वा गोंधळेकर किंवा वैभव राऊत वगैरे ही जी काही मंडळी पकडलेली आहेत ही 100% निर्दोष आहेत याचा आमचा पूर्ण विश्वास आहे यांच्यावरती. नंबर 2 गोष्ट, आज जे महाराष्ट्रामध्ये सर्व काही षडयंत्र रचलं जात आहे हा दाभोळकरांचा मरण दिवस जवळ आल्यामुळे त्यांना दाभोळकरांच्या समर्थकांना खुश करण्यासाठी त्यांनी या कार्यकर्त्यांना बळीचा बकरा बनवलेला आहे. नंबर 2, येत्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने सनातन बंदीचा घाट घालून दलितांची मतं मिळवणे आणि इतर OBC समाजाची दिशाभूल करणे याकरता हे सगळं राजकारण हा स्टंट रचलेला आहे आणि याकरता ही सगळी आगपाकड होत आहे. परंतु निष्पाप निर्दोष सनतशील मार्गाने काम करणारी हिंदू धर्माच्या वृद्धीसाठी काम करणारी सनातन संस्था तिच्यावरती जर खोटेनाटे आरोप करून बंदी घालण्याची जर शासनाने कुठल्याही प्रकारची योजना पुढे आणली आणि जर तशा तऱ्हेचा घाट घातला तर वारकरी संप्रदाय समस्त सरकारला सुद्धा कडाडून जाब विचारेल आणि त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र संघटक. सातारामध्ये सातारा येथील करंजातले समस्त ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने एका निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मोर्चामध्ये हिंदुत्वनिष्ठांवरती, म्हणजे सुधन्वा गोंधळेकर असू द्या किंवा वैभव राऊत असू द्या, अशा अनेक मंडळींवरती जे अन्यायी अटक केली जाते आहे, त्यांना त्रास दिला जातो आहे तपास यंत्रणांकडनं, याचा निषेध नोंदवून आणि हिंदुत्ववादी असणाऱ्या संघटना, मग ती सनातन संस्था असू द्या किंवा हिंदू जनजागृती समिती असू द्या, अशा संघटनांची जी बंदीची मागणी केली जाते आहे, तर या विरोधामध्ये आज हा मोर्चा झाला. सहस्त्रांच्या संख्येने हे सगळेजण उपस्थित राहिलेले होते. आज पुण्यापासून अगदी सातारा जिल्ह्यातले सगळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून आपला पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आज जे हिंदुत्ववाद्यांवरती आरोप करता आहेत त्यांच्यावरती खोटेनाटे अशा प्रकारचे नाट्यमय प्रसंग रचत आहेत असे तपास अधिकारी असू द्या किंवा जितेंद्र आव्हाड असतील, विखे पाटील असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, एक स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी संघटनांना बदनाम करतायत. यांना मला प्रश्न विचारला, तुमच्या पक्षामध्ये डोकावून पहा, तुमच्या पक्षामध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाडांना विचारा, तुम्ही स्वतः त्या मुंबऱ्यामध्ये जाऊन इतरत झाच्या घरी 1,00,000 रुपयांची मदत दिली, तिच्या नावाने त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स काढली, आज आतंकवाद्यांचं समर्थन तुम्ही स्वतः करता आहात. तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांना विचारता हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घातली पाहिजे, हिंदुत्ववादी संघटनांवरती आरोप करतायत. जे विखे पाटील आरोप करता आहेत त्यांना विचारायचं आहे की तुम्ही स्वतःच्या पक्षामध्ये आधी डोकावून पहा. मणिपूरमध्ये कालच तुमच्या पक्षाचा आमदार, काँग्रेसचा आमदार, त्याच्या घरी हत्यार सापडली, त्यांनी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. मग आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवरती बंदी मागणी करतो, सरकारने त्यांच्यावरतीही बंदी घालावी. आज अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरवून हिंदुत्ववादी संघटनांवरती बंदी घालण्याची एक वातावरण निर्मिती केली जाते आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हिंदुत्ववादी संघटना अशा प्रकारच्या धर्मनिष्ठ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पाठीशी 100% उभे आहेत. त्यांना अशा प्रकारे अडकवलं जात असेल, त्यांच्यावर अन्याय केला जात असेल, तर अन्याय कुठली हिंदुत्ववादी संघटना सहन करणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. एकत्र आले आणि त्यांना मी चंद्रकांत जिरंगे करार, संस्थापक अध्यक्ष हिंदू एकता आंदोलन. आज या ठिकाणी करंजे ग्रामस्थ आणि संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं हिंदू सन्मान मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चास हिंदू एकता आंदोलनाचा पूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर करतो. आत्ताची जी नीती आहे की अतिरेक्याला नळी आणि देशभक्ताला बंदुकीची गोळी, ही नीती हिंदू समाज कधीही खपवून घेणार नाही. आजपर्यंत हिंदू समाज हा 1,000 वर्षाचा इतिहास आहे. हिंसा हिंदू समाजामध्ये हिंसेला स्थान नाही. अहिंसेबद्दल अहिंसा यासाठी
हिंदू धर्म जड झालेला आहे आणि या धर्माला बदनाम करण्याचे जी षड्यंत्र या लोकांनी जे जोपासले आहे त्याचा आम्ही निषेध करतो. संकट होईल आणि तुमच्या नाकावर तिथून हिंदू राष्ट्राची स्थापना सुद्धा तुमच्या समोरच करून दाखवू असा निर्धार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याने पुढे यायला पाहिजे असतील आणि जर दाभोळकरांच्या प्रतिनिधींना खऱ्या अर्थाने जर तुम्हाला पकडायचं असेल तर फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानवची नार्को टेस्ट करा. खरे आतंकवादी खरे मारेकरी जर समोर नाही आले तर मला विचारा, तर मला विचारा हे का झालं हे तुमच्या समोर सांगतो. अरे तुम्ही एवढे मोठे शिकलेले पत्रकार एवढा सुद्धा विचार करू शकत नाही? आज सक्का भाव 1 एकर जमिनीसाठी भाव भावाच्या घशामध्ये कुऱ्हाडी घालतो, सक्का भाव प्रॉपर्टीसाठी एकमेकाच्या माना तोडतो. तर हे पदासाठी दाभोळकर पुढे आले तर श्याम मानवचं व्यक्तिमत्व खाली होत, श्याम मानवला किंमत मिळाली नसती म्हणून त्याने श्याम मानवने दाभोळकरांचा बळी घेतलेला आहे हे आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय. आणि जर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची CBI चौकशी जर कसून झाली तर खरा दाभोळकरांचा मारेकरी बाहेर येईल. ही अशी बिचाऱ्यांची बलिदान करण्याची गरज नाही हो. यानंतर करंजे येथील ग्रामस्थ श्री दत्तात्रय सदाशिव देवगड हे आपले विचार मांडतील.